अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या बाजूनं याबाबतचा निर्णय दिला. आता ठाण्यात बोलताना त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावलाय. आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघात एका कार्यक्रमात बोलताना घड्याळ या निशाणीवरून त्यांनी अजित पवार गटाला चोर म्हणत टीका केली आहे. आमचं घड्याळ चोरलं, आता आमची निशाणी तुतारी आहे. लक्षात ठेवा, कोण एक धोकेबाज या विभागात कामच केलेलं नाही, तोही घड्याळ घेऊन प्रचार करेल. मात्र तुम्ही हा नक्की विचार करू की आव्हाड यांची घडी आहे ही, माझ्या हातातून चोरलेली गेलेली घडी आहे. तुम्ही त्या घड्याळाची वाट पाहू नका, त्या घडीची वेळ बदला. त्या घड्याळाची वेळ आता 4:20 आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. आधी घड्याळाची वेळ 10:10 होती, आता 4:20 झाली आहे. चोरट्यांनी पाकिट मारलंय आणि माझी घडी काढून घेतली आहे. त्यानंतर माझी निशाणी आता तुतारी आहे. तुतारी ही निशाणी असून आत्तापासून लक्षात ठेवा की जितेंद्र आव्हाड यांची निशाणी म्हणजे तुतारी. नागरिकांनी एकच आवाज करत तुतारी शब्द उच्चार करत त्यावेळेला एकच घोषणा केली. लग्नात देखील तुतारी वाजवली जाते असं म्हणत आव्हाडांनी तुतारीकडे लक्ष वेधत तुतारी वाजवायला सांगितलं.